मित्रांनो, आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये दिवाळी तोंडावर आली असताना सणासुदीच्या काळात रेशन व मोफत फ्रीमध्ये रेशन जसे की साखर, डाळी, गहू, तांदूळ कधी मिळणार याबद्दलची माहिती देणार आहोत. तरी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ही महत्वाची माहिती संपूर्ण व सविस्तरपणे मिळू शकेल. दिवाळी तोंडावर आली असताना देखील स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे मोफत रेशन म्हणजेच मोफतच्या धान्यापासून सामान्य गरीब लोकांना वंचित राहण्याची वेळ आली आहे. जवळच आलेल्या दिवाळीमुळे रेशन कार्ड धारक रेशन दुकानात रोज चक्रा मारत आहेत. मात्र रेशन दुकानदार मोफत धान्य अजून आलेच नाही म्हणून लाभार्थ्यांना परत पाठवत आहेत. काही काही दुकानात तर फलक पण लावण्यात आलेले आहेत की अजून रेशन आलेले नाही म्हणून. कोरोना व्हायरस आणि त्यामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कितीतरी लोकांकडे गेले 5-6 महिने हाताला काम नाही, पैसा नाही तर जगायचे कसे. सर्वच लोक अगदी परेशान झाले आहेत. त्यामध्ये आता दिवाळी जवळ आली आहे त्यामुळे रेशन कार्ड वर साखर, डाळी, अन्य धान्य मिळेल अशी कितीतरी लोकांची आशा होती, परंतु अद्याप काही मिळालेले नाही. बरेच कार्ड धारक सांगतात कोरोनामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या कामधंदा गमवावा लागला आहे तर अनेकांच्या पगारात कपात झाली आहे. अशा परिस्थितीत तरी सरकारने या सर्व रेशन कार्ड धारकांचा विचार करून साखर, डाळी बरोबर सर्व रेशन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी रेशन कार्ड धारकांकडून होत आहे. तरीही प्रशासनाने दिवाळीच्या अगोदर सर्व कार्ड धारकांना रेशन उपलब्ध करून द्यावे हीच विनंती. रेशन धान्य मिळावे यासाठी रेशन कार्ड धारक रेशन दुकानांचे रोज उमरे झिजवत आहेत. मात्र दुकानात रेशन उपलब्ध नसल्याने कार्ड धारकांना हात हलवीत परतावे लागत आहे. मोफतचे गहू आणि तांदूळ नोव्हेंबर पर्यंत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. वंचित लाभार्थ्यांना ऑक्टोबर मधील हे स्वस्त धान्य नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर वितरित म्हणजेच वाटप करणे शक्य होणार असल्याचे रेशन दुकानदारांचे म्हणणे आहे. याशिवाय लाभार्थी प्रत्येक कुटुंबाला हरभरा डाळ देखील दिली जाणार असून मोफतचे रेशन धान्य आणि डाळ यांचे एकाच वेळी दिवाळीच्या आधी वाटप करण्याचे नियोजन रेशन दुकानदार संघटनेने केले आहे. वाहतुकीची समस्या न सुटल्याने गोदामात आणि तेथून रेशन दुकानदारापर्यंत धान्य पोहोचण्यास इलम म्हणजेच उशीर होत असून 7 नोव्हेंबर पर्यंत धान्य उपलब्ध होण्याची शक्यता स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने व्यक्त केली आहे. लाभार्थ्यांना एकाच वेळी मोफत धान्य आणि डाळीचे वाटप व रेशन वाटप करण्यात येईल असे पण सांगितले आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर का आपणास आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमंडळी सोबत शेअर करण्यास विसरू नका. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराज.